ताजा बातम्यांसाठी महानकार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सावली दिव्यांग संस्थेचे आमरण उपोषण, विविध मागण्यांसाठी इचलकरंजी पालिका प्रवेशद्वारात आंदोलन। इचलकरंजी शहरातील दिव्यांगांसाठी राखीव निधी तातडीने देण्यात यावा, दिव्यांग उन्नती अभियानांतर्गत साहित्याचे वाटप करावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण करण्यात आले। तसेच जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेजगे यांनी दिला। प्रत्येक वर्षी दिव्यांगांना शासन निर्णयानुसार मिळणारे अनुदान घोषित केले जाते, परंतु ते लाभार्थ्यांना मिळतच नाही। 5% निधी दिव्यांगाचा हक्काचा असून तो निधी अन्य कामांसाठी खर्च केला जात असल्याचं दिसून येतं। इचलकरंजी नगर परिषदेकडून अद्याप ही आंदोलन मोर्चा उपोषण न करता दिव्यांगांना निधी दिला गेला नाही। प्रत्येक वर्षी आंदोलन मोर्चा उपोषण केल्याशिवाय तो निधी मिळत नाही। प्रामाणिकपणे घरपाळा, पाणीपट्टी आणि नगर परिषदेचे आवश्यक कर भरून सुद्धा दिव्यांगांना त्यांच्या न्याय हक्कापासून डावललं जातं। मागील 2 वर्षापासून राज्य शासन नगर परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग उन्नती अभियान राबवलं जातं। त्या अंतर्गत दिव्यांगांना आवश्यक साहित्य महिला बाल कल्याण विभागाच्या दिव्यांग विभागामार्फत दिलं जातं, परंतु आलेलं साहित्य धूळखात पडलं असून ते पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिलं जात नाही। ज्या दिव्यांग बांधवांना गरज आहे त्यांना ते साहित्य तातडीने देण्यात यावं यासाठी सावली दिव्यांग संस्थेने वारंवार इचलकरंजी नगर परिषद प्रशासनाकडे मागणी केली आहे। तरी देखील या मागणीकडे नगर परिषद प्रशासनाकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जात आहे। दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी सावली दिव्यांग संस्थेच्या वतीनं नगर परिषद प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करण्यात आलं। तसेच जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेजगे यांनी दिला। यावेळी दिव्यांग आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगर परिषदेचा परिसर दणाणून सोडला। या आंदोलनात नाना दातार, नीता अतिग्रे, गीता बारगिडे, अनिल पाटील, राणी रॉय, भगवान कदम, संजय लाखे, सुधीर लोले, नितीन साठे, मंगलदीप सोनवणे आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून निखिल भिसे।